डॉक्टर नवीन कुमार प्लीज अँड सरप्राईज यार. हो यार. आणि का रे किती दिवसांनी भेटतो आणि सांगतो ना. आणि मी हरिभत सांगतोय. हरिभत आम्ही आमच्या पेशंटला गोळ्या औषध आणि गरज पडली तर इंजेक्शन देऊन बरं करतो. तुमचं तसं नाही आहे. तुम्ही तुमच्या पेशंटला या चेअरवर बसवता, त्यांच्या डोळ्यात डोळे घालता, त्यांच्याकडून हवं ते करून घेता आणि त्यांना बरंही करता. मग तुम्हाला हरी बोलण्याचं काय म्हणायचं यार. हॅलो बाय द वे विथ माय फ्रेंड मिस्टर सबनीस श्रीधर सखाराम सबनीस आणि सबनीस डॉक्टर प्रणव भार्गव द ग्रेट हिप्नॉटिस्ट. यस हे चालेल. हॅलो मिस्टर सबनीस. हॅलो सर नाईस टू मीट यू. मीट प्लीज टेक अ सीट. येस. अरे प्रणव. येस. सबनीस सध्या खूप मोठे लेखक आहेत. अच्छा. आणि त्यांना संभोधन शास्त्रावर लेख सुद्धा लिहायचा आहे. वा 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 वा. म्हणला एकदा तुझी भेट घालून द्यावी. नक्कीच. सबनीस माझं काम संपलंय आता. तुम्ही उघडू शकता आता तुमच्या शंकांचं गाठोडं यांच्या समोर. शंकांचं गाठोडं नवीन साहित्यिकांसोबत राहून तुम्ही साहित्याची घोषा बोलू लागलाय. अरे थोडी थोडी. एनिवे मिस्टर सबनीस हा विचारा. सॉरी उघड्या तुमच्या शंकांचं गाठोडं. डॉक्टर. येस. हिप्नोटिझम ही प्रक्रिया नेमकी कशी असते, म्हणजे मनुष्यावर याचे काय परिणाम अथवा दुष्परिणाम होतात? गुड क्वेश्चन मिस्टर सबनीस. कसं ना हिप्नोटिझम हिप्नोटिझमचा संबंध थेट मानवी मेंदूशी येतो. त्यामुळे आधी आपल्याला मानवी मेंदूविषयी जाणून घेणं आवश्यक आहे. बरोबर. मिस्टर सबनीस. येस. तुम्ही आता या मानवी मेंदूच्या आकृतीकडे बघा. ओके. मिस्टर सबनीस मानवी मेंदूची रचना ही अतिशय क्लिष्ट किचकट आणि गुंतागुंतीची असते, म्हणजे त्यात अनेक कप्पे असतात. पण आपण प्रामुख्याने महत्वाचे तीनच कप्पे लक्षात घेऊया. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड अँड अनकॉन्शियस माइंड. सबनीस आपल्याला काही गोष्टी आपल्या मरणापर्यंत लक्षात राहतात, तर काही गोष्टी आपण सक्षर विसरून जातो, म्हणजे विस्मृतीच्या कप्प्यात त्या कुठेतरी गडप होऊन जातात. कम्प्युटर कम्प्युटर म्हणलं रिसायकल बिन असतं ना, त्यातलाच हा प्रकार. जसा रिसायकल बिनमधून आपल्याला डाटा रिकवर करता येऊ शकतो, तसंच हिप्नॉटिझमच्या माध्यमातून या लुप्त झालेल्या स्मृती आपल्याला रिकवर करता येऊ शकतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या भूतकाळामध्ये घडलेली एखादी घटना जेव्हा तशी घडली त्याला तिप्पट नेता येऊ शकते. हो. आणि भविष्यात येणाऱ्या अनुभवाची त्याला अनुभूती देता येऊ शकेल. अर्थात हा पण मानसिक रूपाने. आता माझ्या संकेत आहे सर. पण तुला माहितच आहे मला लहान मुलापासून कोणत्या गोष्टीची उत्कंठा आहे. एखादा मनुष्य ज्या वेळेस मरतो म्हणजे एक्झॅक्टली त्याच्या मरणाची प्रक्रिया सुरू असते, त्या वेळेस काय होत असेल, काय अनुभवत असतील. आलास पुन्हा पूर्वपदावर. म्हणजे हो मिस्टर सबनीस याने हा प्रश्न किमान 100 तरी विचारला असेल मला आजपर्यंत. अच्छा. प्रणव हे बघ मरण ही एक प्रक्रिया आहे हे मान्य आहे तुला. हो. मग आणि कोणती प्रक्रिया होते सबनीस तर काही ना काही होत असेल ना. बरोबर आहे. आता मला समजा ठेस लागली तर मला वेदनेचा अनुभव येतो. बरोबर आहे. कोणी मला गुदगुले केल्या तर मला हसायला येतो. मग अगदी त्याच पद्धतीने ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या मरणाची प्रक्रिया होत असेल त्यावेळेस काही ना काही तर होत असेल. यार होत असेल. पण त्याचा हिप्नॉटिझमशी काय संबंध? संबंध आहे. संबंध आहे म्हणून म्हणतो. हे बघ एखाद्याला हिप्नोटाइज करायचं त्याला मृत्यूच्या स्टेजला न्यायचं मग त्याला विचारायचं तुला काय वाटतंय काय होत आहे तेव्हा काय होईल. यार काहीही होणार नाही. म्हणजे काहीही साध्य होणार नाही. नवीन मरणासंबंधीच्या प्रत्येकाच्या कल्पना ह्या वेगवेगळ्या असू शकतात. आणि समजा आपण एखाद्याला हिप्नोटाइज करून सांगितलं की तू मरतोयस तर तू काही खरोखरच मरणार नाही. आणि समजा आपण त्याला त्याचे अनुभव जरी विचारले तर तो त्याच्या कल्पनेतले अनुभव आपल्याला सांगेल त्यात वास्तव असणारच नाही. मला नाही पटत तुझं म्हणणं. सॉरी डॉक्टर पण मला सुद्धा तुमचं म्हणणं पटलं नाही. आता तुमच्या दोघांनाही पटत नाही तर त्याला मी काय करू शकतो. आता तू प्रयत्न करू शकतो ना. हा करायला काय हरकत आहे. एखाद्याला रिप्लेस करायचं मृत्यूच्या स्टेजला न्यायचं त्याला मृत्यूच्या अनुभव विचारायचे पुन्हा पूर्वस्थिती जाण्याचं बस एवढाच सोपं आहे. अरे पण एवढा उपद्रव कशासाठी. उपद्रव. अरे प्रणव तू याला उपद्रव म्हणतोस. हा प्रयोग जर कधी माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे झाला ना तर काय होईल माहिती तुला. अरे जगामध्ये उदो उदो होईल तुझा. एखादा नोबेल सारखा पुरस्कार सुद्धा प्राप्त होईल. मग काय डॉक्टर प्रणव भार्गव द ग्रेट जगामध्ये नाव बडा तुझा. आणि भलतच काय झालं तर
तर तुझ्या या जगात थू तू होईल माझी. तर कसं होईल यार, आणि समजा आपल्याला तसं काही वाटलं तर आपण त्याला पूर्ण स्थितीत आणू शकतो ना. हा आणि ते तुमच्याच हातात आहे ना डॉक्टर. यस ठीक करूया. आपण कुणावर करायचं? तुझ्यावर नाही ना माझ्यावर. अरे अरे हसू नको यार, मला ते मुक्तूचे अंगो बघायचे आहेत. आता तू प्रयत्न माझ्यावर करायला लागला तर मी कसा बघणार? पण मला पूर्ण विश्वास आहे तू 100% हा प्रयोग करू शकतो. अरे पण कसे शक्य आहे? डॉक्टर हो डॉक्टर मी तयार आहे, तुम्ही माझ्यावर करू शकता हा प्रयोग. डॉक्टर पणावर चिंता नको, आणि समजा काही बरं वाईट झालंच तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझी. वाटलं तरी मी तसं लिहून देतो. प्रश्न तू नाहीये मिस्टर सबनीस. हो नवीनने जसं सांगितलं तसं जगामध्ये हा प्रयोग याआधी कुणीही केलेला नाहीये. अरे मग तू कर ना हा प्रयोग जगात पहिल्यांदा. करायला काय हरकत आहे डॉक्टर? जगामध्ये कोणीही सांगितलेलं नाही, इतिहासात नोंद होईल तुझी. आणि आता तर मी सुद्धा तयार आहे, तू करू शकतोस. ठीक आहे करूया प्रयोग. यस केव्हा करायचं? शुभ श्रीराम आज आताच. अरे का तुम्ही वेळे झालात का? नवीन वी आर डॉक्टर्स, तुला कळते तू का बोलतो ते. आणि मिस्टर सबनीस मला त्यासाठी भरपूर रिसर्च करावे लागतील, त्यावरती स्टडी देखील करावं लागेल, असं लगेच शक्य नाहीये ते. डॉक्टर प्लीज. हे बघ नवीन, मला उद्या बाहेर गावी जायचं आणि माझ्या पुस्तकाचं प्रकाशन असल्यामुळे पुढे मला महिनाभर वेळ नाहीये, त्यामुळे हा प्रयोग आजच करावा लागेल. पुढे तो एक महिनाभर उपलब्ध नाही, मग काय एवढा भाव खातोस? प्लीज. ठीक आहे मिस्टर सबनीस. येस प्लीज सबनीस. हा एक कन्सर्न फॉर्म आहे. ओके यावरती तुम्हाला एक सही करावी लागेल. येस सबनीस, मला वाटतं तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. आता कसला विचार सर? अहो माझ्या तुमच्या या मित्राने मला तुमच्याबद्दल एवढं काही सांगितलंय की मला तुमच्यावर आता पूर्ण विश्वास आहे. नवीन हा प्रयोग जगामध्ये पहिल्यांदा होतोय आणि यासाठी तू मुख्य साक्षीदार आहेस, तेव्हा विटनेस म्हणून तू देखील सही कर. ओके आता आपण आपले मोबाईल फ्लाईट मोडवरती टाकूया, कारण प्रोसिजर करताना कुठलाही डिस्टर्बन्स नको. ओके ओके नो प्रॉब्लेम. नवीन माझा मोबाईल तुझ्याकडे दिसू दे. गणेश अरे मी आतमध्ये एक महत्वाची प्रोसिजर करतोय, तेव्हा मी सांगितल्याशिवाय कुणालाही आतमध्ये पाठवलं. हो पण मिस्टर सबनीस. येस तुम्ही आता त्या हिप्नॉटिझम चेअरवरती बसा. ओके नवीन तू इथेच बस. आणि बापू प्रयोग झाल्यानंतर मी काय अनुभव सांगितले ते मला व्यवस्थित सांगायचे बरं का? नक्की ना. नवीन बापू नाही त्याच काय ना डॉक्टर, आधी मी त्यांना बाबू मोशाय असं म्हणायचो, पण आमची मैत्री नंतर एवढी घट्ट झाली की बाबू मोशायचा बाबू कधी झाला ते कळालंच नाही म्हणून बाबू. ओके सबनीस. येस रेडी? हो. ओके टेक अ डीप ब्रीथ, ब्रीथ इन आउट, ब्रीथ इन आउट, रिलॅक्स. सबनीस तुम्ही आता या पेंडुलम कडे बघत राहा. तुम्ही आता झोपत आहात.
पूर्णपणे झोपला आहात सगळे, पण तुम्हाला माझा आवाज ऐकू. मी डॉक्टर प्रणव भाले, तुम्हाला फक्त माझाच आवाज ऐकू. तुम्ही फक्त माझ्याच ऑर्डर्स फॉलो करणार आहात. तुम्ही फक्त माझ्याच प्रश्नांची उत्तर देणार आहात. सबनीस, तुमचं पूर्ण नाव काय? श्रीधर सखाराम सबनीस. वय? 35 वर्ष. आता तुम्ही 21 वर्षाचे बागेत बसलेले आहात. उठा सबनीस, बागेत फिरा. शिट्टी वाजवा सबनीस. स्टॉप, खुर्चीकडे वळा आणि खुर्चीवर बसा सबनीस. आता तुम्ही 8 वर्षाचे आहात. शाळेत सांगा, तुम्हाला काय दिसत? गणिताचा तास सुरू आहे आणि बाईंनी मला वाकवून उभं केलंय. सबनीस खुर्चीवर बसा, खुर्चीवर बसा सबनीस, सबनीस खुर्चीवर बसा, सबनीस. बाळ श्रीधर, ओ श्रीधर, तू कुठे आहेस? शाळेत वाकावर. आता तू मोठा झालायस. तुझं नाव श्रीधर सखाराम सबनीस. सबनीस, ओ खुर्चीवर बसा सबनीस. आता मी जे काही म्हणतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. आता मी जे काही म्हणतोय ते नीट लक्ष देऊन ऐका सबनीस. सबनीस, तुम्ही आता मरणार आहात. काय वाटतं?
Ah!
एक्झॅक्टली काय झालंय तेच कळत नाही. नवीन सबनीस खरोखरच त्या स्टेजला जाऊन अडकलाय रे, मृत्यूच्या स्टेजला. तारेवर अडकलेल्या पतंगासारखी गत झाली आहे त्याची. एकाच ठिकाणी फडफडत राहायच. मला खरंच काही कळत नाहीये रे. डॉक्टर डिसूजा, डॉक्टर डिबी डिसूजा, यस, ही इज अ सिनियर पर्सन. मी कॉल करतो त्यांना. बोला. हॅलो डॉक्टर प्रणव भार्गवी. सर वेळ आहे ना? सर माझ्या आज हॉस्पिटलमध्ये एक प्रोसिजर करत असताना एक पेशंट माझ्या हातून हँग झालाय सर. हो सर, मी रिप्रोसेस केली पण तरी तो बाहेर येत नाही. हो सर, सर्व टेस्ट वगैरे केल्यात, सर्व काही नॉर्मल आहे. सर तुम्ही स्वतःच एकदा येऊन बघितलं तर मला फार मोठी मदत होईल सर. सर प्लीज. नाही सर, तुम्ही ड्रायव्हरची वाट नका बघू, मी पाठवतो. हो नवीन, डॉक्टर डिसूजा हो बोललेत. तू लगेच गाडी काढ आणि त्यांना घेऊन ये आणि ड्रायव्हरला सोबत घेऊन जा. नाही ड्रायव्हर लोक काही गोष्टी आपल्यात राहिलेल्या बऱ्या. मी स्वतः माझी गाडी घेऊन जातो, तू काळजी करू नको. बघ तुला काय करायचं. हॅलो डॉक्टर देशपांडे. हो मोबाईल बंद होता मगाशी. हो एक प्रोसिजर सुरू होती, बोला ना. सर उद्या नाही का जमणार? सर प्लीज निघालेत. बापरे पोचले असतील मग. ठीक आहे, ओके, बाय, टेक केअर. गणेश, अरे डॉक्टर देशपांडेंनी पाठवलेले कोणी पेशंट आहे का बाहेर? पाठवून दे त्यांना. हो यस कमिंग. नमस्कार डॉक्टर सर. यस मी परांजपे. हो डॉक्टर देशपांडेंचा फोन आला असेल ना? हो नेमकाच येऊन गेला. बसा ना. हो डॉक्टर साहेब, ही माझी मुलगी. काय झाले यांना? वाचा गेली हो पोरीची. 8 महिने झाले, एक शब्द देखील बोलली नाही पोर. सारखी भीते दचकते त्या दिवसापासून. एक मिनिट परांजपे. त्या दिवसापासून म्हणजे? सोलापूरच्या सुजाता मर्डर केस बद्दल ऐकलं असेल ना तुम्ही? हो ऐकलंय. त्याचं काय? साहेब एक गुंड भर दिवसा हॉस्टेलमध्ये घुसला आणि त्याने सुजाता नावाच्या मुलीचा चाकू भोसकून खून केला साहेब. कोण गुंड? बाबू वाघमारे. घाबरू नकोस बेटा, आपण आता डॉक्टर साहेबांकडे आलो ना. बघा साहेब अशी घाबरते बघा पोर. पुढे? साहेब खून करून तो गुंड पळून जाणार तेवढ्यात तिथे असलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली साहेब आणि दवाखान्यात नेत असतानाच त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. हा आणि जिथे खून झाला तिथे अजून एक मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली होती. काय नाव तिचं? श्वेता. हीच ती माझी मुलगी. सॉरी परास. ती मुलगी हिची चांगली जवळची मैत्रीण साहेब म्हणून ही तिला त्या हॉस्टेलमध्ये भेटायला गेली होती. या माझ्या मुलीचा काही दोष नाही हो साहेब. खूप प्रयत्न केले हिच्यासाठी. परांजपे तुम्ही शांत व्हा. आता तुम्हीच काहीतरी करू. तुम्ही शांत व्हा, मी नक्कीच काहीतरी करू शकतो हिच्यासाठी. परांजपे आता मला हिला बरं करायचं म्हटल्यावरती काही प्रोसिजर करावे लागतील तेव्हा तुमची परवानगी म्हणून प्लीज तुम्ही या फॉर्मवरती एक सही करा. ओके. आणि तुमच्याकडे जर मोबाईल वगैरे असेल तर प्लीज बंद करून ठेवा. हिला त्या हिप्नॉटिझम चेअरवरती बसवा प्लीज. चल बेटा. परांजपे
बसायचं. श्वेता, अरे बेटा घाबरू नकोस, तुला बरं व्हायचंय ना, तुला सर्वांसोबत छान बोलायचं ना. मग आता मी जे काही सांगतोय ते नीट लक्ष देऊ नये, ठीक आहे? बेटा दीर्घ श्वास घे, रिलॅक्स. आता या पेंडुलम कडे बघत राहा, बघत राहा, बघत राहा. आता तुला माझाच आवाज ऐकू, आता मी जे काही म्हणतोय तेच तू करणार आहेस. श्वेता, तुला वरे कापसाचा पांढरा शुभ्र कुंचका दिसतोय श्वेता, तो धरण्याचा प्रयत्न कर. जे काही म्हणतोय ते नीट लक्ष देऊ नये आणि माझ्या प्रश्नाचं नीट उत्तर दे. 22 डिसेंबर सुजाताच्या हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी काय घडलं होत? 22 डिसेंबरला काय घडलं होत श्वेता? बाबूने काय केलं होत? तू एकदम शांत आहेस, रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. तू आता शुद्धीवर येत आहेस, तू शुद्धीवर येत आहेस श्वेता, तू आता पूर्णपणे शुद्धीवर येत आहेस. डॉक्टर साहेब,
तुम्ही शांत व्हा, बसा आधी. हे बघा, मी काही मेडिसिन्स देतोय, त्या तिला नियमितपणे घ्याव्या लागतील. आणि हो, सध्या तिला बोलता येते म्हणून तिच्याशी विनाकारण जास्तीचं बोलणं सध्या तरी टाळाच, ठीक आहे? आणि हो, काळजी. श्वेता, काळजी घे बेटा. धन्यवाद. हॅलो डॉक्टर डिसूझा. हॅलो, वेलकम डॉक्टर. हॅलो प्रणव, प्लीज. नवीन हॅज टोल्ड मी एव्हरीथिंग, बट यू डोंट पॅनिक, ओके? येस. रिपोर्ट्स. Naveen, I think reports are absolutely normal. Absolutely normal, doctor. Pranav, this is something different. Sarva reports normal astana dekhil patient chi hi avastha. Anyway, let me check. Yes, doctor. Pranav, anything else? MRI? Yes, yes, sir. उजवा हात वर करा. सबनीस, उजवा हात खाली करा. सबनीस, उजवा हात खाली करा. इतरांचा आवाज त्याच्या कानावर पडतही असेल, बट इज ब्रेन, त्याचा मेंदू मात्र त्याला रिएक्टच करत नाहीये. स्ट्रेंज, व्हेरी स्ट्रेंज. प्रणव, आय थिंक वी शुड डिस्कस दिस. मला तुला काही प्रश्न विचारायचे. येस डॉक्टर, पण इथे नको प्लीज. हो येस येस, इथे हा सबनीस तुला ऐकतोय नाही का? आणि बोलण्याच्या ओघामध्ये याच्या कानावर तुझे शब्द पडून काही भलतेच रिस्पॉन्सेस आले तर गुंता आणखीनच वाढेल. सो यू आर राईट, आपण आतमध्येच बोलूया. येस येस, प्लीज प्लीज प्लीज. नवीन, यू स्टे हियर. याच्या हालचालींकडे बारीक लक्ष असू दे अँड स्टे काम, ओके? Oh, they told her, oh, they told her.
अनुभव बघा मृत्यू चालू मी उठल्या तरी मी तुला नाही म्हणत होतो कंट्रोल युअर सेल्फ अरे आधी या गोष्टीचा विचार कर की हा तुझ्या आज्ञेशिवाय जागचा हलूही शकत नव्हता हा उठलाच कसा आता इथे काय घडलं मी बाबूला मारलं शक्य नाहीये आणि अनफॉर्च्युनेट